Tobacco dependence is a major problem in our society, and many people in our country suffer from its ill effects and consequences. मी 10-15 वर्ष झालं तंबाखू खात होतो. मी नाही म्हटलं तरी वयाच्या 12 ते 13 वर्षापासून सिगरेट प्यायला चालू केले होते. वयाच्या 15-16 वर्षापासून मी तंबाखूची सुरुवात केली. मी तंबाखू जवळपास आज 12 वर्षापासून खात आहे. तंबाखू खात असल्यामुळे म्हणजे त्रास पण वाटायचे पण खाऊ पण वाटायचे, म्हणजे त्रास झाला तरी खाऊ वाटायचे. नंतर मग भरपूर वेळा असे सोडायचा पण प्रयत्न केला पण सुटले काही नाही. वडील मारायचे, आई ओरडायचे, दिवसभरात तर 25-30 वेळा तंबाखू सोडायचे. रात्री झोपताना तंबाखू तोंडात ठेवूनच झोपायचो. तर 1 जानेवारी 2 जानेवारी पर्यंत मी बंद करायचो तंबाखू. 3-4 दिवशी परत मला अस्वस्थ वाटायचं, काही अशक्तपणा यायचा, चक्कर यायचं, फ्रेश नव्हतं वाटत, कुठलं काम करायचं त्यामध्ये मन लागत नव्हतं. म्हणजे बुद्धी आहे का नाही ती भ्रष्ट होयची, त्यामुळे मला भरपूर त्रास होईल सिगरेट सोडायचं. पित्त व्हायचं, आजारी पडायचं तंबाखूमुळे. आणि परत थोडं बरं वाटलं का परत अरे थोडी थोडी खायचं, महिनाभर सुटायची आणि परत तंबाखूची तलप लागायची. आणि माझ्या मुलाबाळासनी भरपूर बायकापोरासनी भरपूर तकलीफ व्हायला लागली ह्याच्यामुळे. An initiative by Tobacco, Rusan Pharma Limited, who are pioneers of de-addiction treatment in India and globally, wanted to take an initiative and collaborated with BST, which is an integral support system to the city of Mumbai. Last year on May 31st, 2016, Rusan along with BST took a pledge to help 100 BST employees quit their habit of tobacco. BST buses are a lifeline of Mumbai city, and with a employee strength of almost 42,000 employees, they are responsible for ensuring safe, secure and timely travel across the city of Mumbai. Tobacconil Tambaku Mukt BST is a very, very close campaign to all of us at Rusan. This has been our first public private initiative that we have taken at this scale. When BST and Rusan came together, we noticed that there were a lot of employees who were addicted to tobacco across BST. So we decided to take up this initiative of Rusan Pharma of treating the patients with a heavy tobacco dependence in across various bus depots of BST. We started by holding camps at 25 bus depots along with the BST doctors and Rusan's medical advisors to spread awareness about the treatment program and benefits of quitting tobacco. The team together has kept the employees motivated throughout their journey. सरांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये सरांनी रुसान फार्माच्या टबॅको नील पॅचेसबद्दल आम्हाला सांगितलं. ओपीडीमध्ये जेवढे पेशंट्स येत होते त्यांना मी विचारत होते की तुम्ही टबॅको खाता की नाही, आणि मी सांगितलं की बेस्टचं मेडिकल डिपार्टमेंट टबॅको नील पॅचेस अवेलेबल करून देणार आहे. हे प्रोडक्ट खरेखरी चांगलं आहे, म्हणजे त्याचा विल पॉवर आणि ते प्रोडक्ट ह्या दोन्ही गोष्टीचा जर त्यांनी उपयोग केला तर त्याचा नक्कीच सक्सेस होऊ शकतो. जसं जसं पेशंट्सनी टबॅकोनीलचे पॅचेस लावायला सुरुवात केली त्यांना रिझल्ट आले. मी टोबॅकोनील लावल्यापासून 1-4 आठवड्यातच माझी तंबाखू पूर्णपणे बंद झाली आणि खायची इच्छा पण होत नाही. जवळजवळ असे कमी 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 होत असे पूर्णच आता बंद झाले. प्रथम टोबॅकोनी पॅचेस बघितलं तेव्हा वाटले की ते खोलल्यानंतर लावता वेळेस वाटले की ते पॅचेस सक्सेस होईल असं वाटलं नव्हतं, पण सक्सेसफुल झाले. ते टोबॅकोचे पॅचेस लावल्यापासून दुसऱ्या दिवसापासून पूर्णपणे सिगरेट प्यायचं बंद केले. टोबॅको नील कंपनीने का नाही भरपूर माझ्यासाठी सहकार्य केले आणि माझ्या घरातील सर्व परिवार सुखी आणि समाधानात. मी स्वतः सुखी आहे, फ्रेशमध्ये रोज कामा येतो, कधी दांडी होत नाही, काही नाही. पॅच लावल्याच्या नंतर म्हणजे तंबाखूची तलब आलीच नाही. 3 महिन्याचा कोर्स होता, 3 महिन्यात आम्ही टोबॅको नीलच झालो. घरात पण आता सगळे मुलं आणि मिसेस आई वडील खुश आहेत की तंबाखूचं व्यसन सुटलं. ज्यावेळेला माझी तंबाखू सुटली त्यावेळेला माझ्या फॅमिलीतली जी लोकं होती त्यांना एकतर विश्वासच नाही बसायचा,
एवढे तंबाखू खाणार हा सोडणार कसा. पण ज्यावेळेला त्यांना कन्फर्म झालं यांनी खरंच तंबाखू बंद केली, त्यावेळेला ते माझ्याशी एकदम व्यवस्थित वागायला लागले किंवा जास्त प्रेम करायला लागले माझे. वी स्टार्टेड दिस इनिशिएटिव्ह विथ अ गुड मोटिव्ह ऑफ मेकिंग बेस्ट टबॅको फ्री अँड आय थिंक विथ टबॅको नील पॅचेस वी विल सून मेक बेस्ट टबॅको फ्री. विल पॉवर आणि टोबॅको नील ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जर आल्या तर आपण टोबॅको मुक्त होऊ शकतो आणि BST नक्कीच ह्याच्यातनं टोबॅको मुक्त होईल अशी मी आशा करते. थँक्यू टोबॅको नील माझी तंबाखू सोडल्याबद्दल. टोबॅको नील कंपनीचे थँक्स मानतो या बाबतीत. टोबॅको नीलचे खूप खूप आभार. थँक्यू टोबॅको नील. टोबॅको नीलमुळे माझी तंबाखू सुटली. थँक्यू सो मच टोबॅको नील. मेडिकल डिपार्टमेंट ऑफ बेस्ट अंडरटेकिंग हॅज टेकन अ प्रो ऍक्टिव्ह स्टेप by introducing tobacco free best campaign since last 4 to 5 years. The tobacco free best campaign have 3 main pillars. The first one is awareness, second one is a cessation, and third one is a treatment. Since last 1 year with coordination with Rusan Pharma we have conducted awareness camps across all the work station of the best undertaking. Considering the success of tobacco free best campaign, I appeal all the general public to be a tutor of tobacco on occasion of World No Tobacco Day 2017. At the end, I extend my thanks to the Tobacco Neil of Rusan Pharma for their participation and support to the Tobacco Free Best campaign. Thank you. We are very, very happy with the results that have come forward. It has shown excellent success rate and the credit goes to, of course, first our heroes who are our quitters, all the 100 employees who took up the challenge and put themselves in this situation that know that I want to quit my habit of tobacco and become a role model for many others out there. Of course, Dr. Singhal, who is the chief medical officer, without whose help and initiative and support we couldn't have taken this forward. All the doctors and the pharmacists who have been so encouraging, so motivating, and I must say they have been very supportive in this endeavor. We are very happy to announce that 81% is the quit rate and they have positively quit tobacco and are highly motivated employees today. So now with the example set by our BST heroes, if they can do it, so can you.